सगळे बसले आहेत ना पुरुष लोक. नंतर मग नाना साहेबांनी हात दाखवला, तात्या टोपेंनी, सगळे सगळे जे जे मान्यवर मुलं होते सगळ्या राजकुमारांनी दाखवला. आणि माझ्या पैंजणांचा जसा परत आवाज आला, त्या ज्योतिषी महान त्यांची नजर माझ्यावर पडली. म्हणाले, कोण आहे त्या पडद्यामागे मुलगी, तिने समोर यावं. घाबरले, आजीच्या कुशीत लपून बसले. आता मला बाबांची करडी नजर. काय पुरीला सांगावं, खूप चंचल स्वभाव, एका जागी बसत नाही. बाबाने तिथून नजर मी खाली मांडली. परत, कोण आहे ती पडद्यामागची मुलगी, तिने माझ्या समोर यावं. कोण आहे, तिसऱ्यांदा आवाज आला. राज म्हणाले, जा, बोलवलंय. मग हळूहळू हळूहळू पैंजणांचा आवाज न होता मी तिथे गेले, नमस्कार केला खाली बघून. त्यांनी माझ्याकडे पाहिलं, मी घाबरलेली होती, आता काय राबवण. ते म्हणाले, मानवर कर. मानवर केले डोळे. वा, ही कन्या कुणाची, ती जोमयी शलाका, भूषवील राजगादी वदतात हस्तरेखा. त्यांनी सुरू केलं, माझे हात बघितले, माझं कपाळ बघितलं. ते बोलतच होते. सारा दरबार अबाक होऊन ऐकत होता, कोणाची मुलगी. माझे वडील समोर आले. माझी काही चुकलं का? काही नाही हो. कोणाची कन्या, काय काय तेजस्वी कन्या आहे, मोठ्या संस्थांची राणी होणार, तिच्या दरबारी 10 हत्ती झुलणार, प्रचंड तेजस्वी कन्या आहे, तिच्या हातून अनेक चांगले कार्य होणार. मी नाचत बागडत आजीच्या कुशीत येऊन बसले. बघ, म्हटलो होतो ना आजी तुला, मला ते रागवणार नाही. तू आपली आणि बाबाही तिकडे चिडतच असतात. मध्ये माहिती बाबाला, पेशव्यांची स्वारी निघाली होती हत्तीवरून, आम्ही सगळे जत्रेत पाहायला गेलो होतो. मी बाबाला म्हंटल, 5-6 वर्षांची असेल, बाबा मला या सुहत्तीवर बसायचं आहे. बाबांनी काय म्हणावं, मला बाई रागवत चाला. मुलींनी काही स्वप्न नसतात पाहायची का? पाहायची ना. मग मोठी मोठी पाहायची, तेव्हा कुठे साकार होईल, पाहायचं ना. बाबा, मी स्वप्न पाहिलंय. काय? मला तसंच हत्तीवर बसायचंय पेशव्यांसारखं. हत्तीच्या अंबारीवरून मस्त माझी मिरवणूक निघणार आहे. बाबा म्हणाले, पुरेपुरे चला म्हणे. का बाबा, मला बसायचं हत्तीवर, आत्ता मला हत्ती आणून द्या. बाबांनी पोटाशी घेतलं. बाबांनी म्हटलं, एवढंच बेटा, आपण पेशव्यांच्या दरबारात चाकरी करणार आहे. बघा, एक लक्षात ठेव, स्वप्न बघ, पण मनोरथ ना मोठ्यांनी रचायचे असतात. मनोरथ फक्त आपण रचायचे असतात, रथात बसतात ती श्रीमंत माणसं. मला राग आला. बाबा, एक दिवस बघा. आणि तो शब्द मला आठवला, मी आजीला म्हणून दाखवलं. काय म्हणाले भविष्यकार, काय म्हणाले ज्योतिषकार, मोठे भारतातले आहेत ना ते पंडित, काशीवरून आले आहेत ना. मोठ्या संस्थांची राणी होणार, इच्छा दरबारी 10 हत्ती झुलणार, राज्याची राणी होणार, राज्याची राणी होणार. आणि नाचायला लागली, मुलींसोबत मस्त दंगा केला. त्या दिवशी काय मजा, मला झोपच आली नाही. आणि मंडळी, ते सगळं मला आठवलं. आणि पेशव्यांनी माझ्यासाठी जे गंगाधर पंतांचं स्थळ सुचवलं होतं, बस आता लग्नाला काही दिवस. हाताला मेहंदी लागलेली, सगळी हळद लागलेली, तो क्षण जवळ आला आणि बस सगळ्या चिडवायला लागल्या. नक्त्या नाग आहे त्याचं, डोळा तिरपा आहे. जा, तुला पळूनच जायचंय ना आमच्यातून. मैत्रिणी अशा चिडवतात उलट पुलट. मी म्हटलं, जे असेल ते, माझे आई वडील, माझे मोठे जे आहेत ते बघतात, ते योगच करतात. आणि असं चिडवत चिडवत तो क्षण जवळ आला. मी वरमाला घातली, चूल बोळकी विली विली फातुकली चा खेळ ग, लुटू पुटूच्या संसाराची संपत आली वेळ ग. मी वरमाला घालून गाला, मुहूर्त जवळी आला, साजणी बाई येणार साजण माझा सा, गोऱ्या भाळी चळवा जाळी, नवरत्नाची माला, साजणी बाई येणार साजण माझा. लग्न लागलं, झाशीशी सून झाले. झाशीमध्ये काय सुंदर सजावट केलेली, सारा राजमहाल सजवलेला, पण माझी तशी हत्तीवरून मिरवणूक काढली. भालवयच हो, खूप अल्लड होते.
तेच दांडपट्टा घोडसवारी तलवारबाजी स्वयंपाकघरात झारा पाहिला की तलवार आठवायची परात पाहिलं की ढाल आठवायचं असंच माझं लक्षण आणि आजी येताच आता मला आता जरा शांत आता तुम्ही होणार आहे झाशी संस्थानच्या राणी अगदी यायच्या क्षणापर्यंत आजी मावशी माझ्या कानात आता सभ्यतेनं वागा आता तुम्ही राणी साहेबात शांततेनं चालायचं धडधड धडधड नाही चालायचं आता नाजूक प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तुमच्यावर सगळ्यांच्या नजर आहे हो 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 ऐकलं बस असेच दिवस झाशीमधलं स्वागत आठवतं आणि दहा दहा गोंधळ तेव्हा कुठे डीजे होते हो असा आनंद उत्सव झाला सगळं झाशी शहर नटत सजलं होतं लक्ष्मी आली हो माझं नाव लक्ष्मीच ठेवलं लक्ष्मीपूजनाला आणि कोणीतरी म्हटलं तू खाणं वगैरे येतो का थोड्याशा नंदा भाऊजया खोचटच असतात जरा सरळ बोलतच नाही येतो की लग्न मंडपात वाजते मंगळ वाद्यांची धून लग्न मंडपात वाजते मंगल वाद्यांची धून गंगाधर पंतांचं नाव घेते झाशीची झाले सुन आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या लक्ष्मी पूजनाला नाव लक्ष्मीच ठेवणार आता बाराव्या वर्षी आणि ते 42 वर्षांचे संसार सुखात चालला होता मी एवढंच म्हटलं की मला स्वयंपाकघर राजवाडा सगळं मी शिकेन हो 4-5 वर्षात पण माझं रोजचा जो नियम आहे पहाटे उठण्याचा योगासनं प्राणायाम कुस्ती आणि तलवारबाजी घोडसवारी हे सगळं मी करणार अरे वा मग आपल्या जवळच्याही स्त्रिया घ्या की तुमच्यासारख्या सगळ्याजणी झाल्या पाहिजेत दुर्गेसारख्या मला गंगाधर पंत हसायचे मला कुठल्याच कामाला नकार नव्हता आणि मंडळी 5 वर्षात मी पहिली दुर्गा सेना तयार केली काशीबाई हा कुंदर झलकारी अशा अनेक स्त्रियांना मी कॅप्टन केलं त्या काळात आम्ही केव्हा जायचो माहिती का सगळेजण बाळा झोपला असायचा 4 उठायचो ब्रह्ममुहूर्तावर आणि सगळ्यांना शंकर आमोद किल्ल्यातल्या शंकर बागेमध्ये आम्ही जायचो आणि तिथे आमची प्रॅक्टिस व्हायची त्या मग अडाणी बुंदेलखंडी स्त्रियांना मी इंग्रजी संस्कृत हे सगळं शिकवलं आणि असा सुंदर आमचा लवाजमा तयार झाला 16 वर्ष लागलं पहिल्या मुलाची चाहूल लागली कुठल्याही स्त्रीला पहिलं मूल येणारं आनंददायी 9 महिने 9 दिवस सासूबाईंनी काळजी घेतली झाशी वंशाला वारस मिळणार होता आणि तो दिवस आला आणि मला सुंदर शुभप्रसंगी मुलगा झाला सगळीकडे आनंदी आनंद झाला 6 महिन्यात बारशाचा घाट घातला साऱ्या झाशी शहराला जेवण दिलं सासूबाईंनी अन्नदान वस्त्रदान करणं बैठण्या वाटल्या हो आमच्या झाशीला वारस मिळाला वारस त्या काळात वारसाचं महत्व खूप एवढं मोठं संस्थान सांभाळायचं कोणी आणि मंडळी मलाही मी सुखावून गेले बाळ मोठं होत होतं आणि बाळाचा ढाका गोंधळ अजूनही आठवतो चला आपण देवीसाठी गजर करूया तुमच्या चंद्रपुरात महाकालीच्या गावात मी आली आहे ना गोंधळ घालू ग घालू ग घालू गोंधळ घालू ग घालू ग घालू दुर्गेचा गोंधळ घालू ग घालू ग घालू दुर्गेचा गोंधळ झाला ढाका झाला बाळाला सगळ्या जणांनी आशीर्वाद दिले खूप खूप वर्ष राज्य करा आणि हे झाशी शहर सुरक्षित ठेवा सगळं प्रजाजन आनंदित झालं मंडळी 2 महिन्याचं बाळ झालं असेल छान आनंदात दिवस जात होते माझ्याजवळ माझं बाळ राहतच नव्हतं सासूबाईंच्या हातात नंदांच्या हातात जावांच्या हातात आणि मंडळी 2-2.5 महिने झाले असेल अचानक बाळाला ताप चढला राजवैद्य आले सगळं दाखवलं बाळाचा ताप उतरेस ना आज 1-2 दिवस अरे काय झालं क्षण जवळ आला बाळ उचक्या द्यायला लागलं आईचं हृदय भरून आलं सगळा राजवाडा गोळा झाला काय झालं राजवैद्यांचं काही सूत्र चालत नव्हतं कितीही उपाय झाले
आणि अचानक बाळाची उदकी बंद झाली. हा देवा काय केलंस? उठाटा हो त्याच्या कदंबेला फुटला. काय माझ्याच वाटायला हे दुःख? कुठल्याही स्त्रीचं पहिलं बाळ जाणं हे केवढं मोठं. सारं झाशी शहर माझ्या दुःखात सामील झालं होतं. माझे पती गंगाधर पंत तर जेवणीच नाही कित्येक दिवस. राजवाड्यात राज्यसभेत जाणं सोडलं. आणि आता एक दिवस सासूबाई म्हणाल्या, किती दिवस रडत राहणार आहे, पुरे झालं आता. इंग्रज तेवढाच पॉईंट बघणार आहेत, तुमचं कुठे चुकतं. आणि बस आता त्यांचं लक्ष आहे वारसावर. सगळीकडनं ऐकायला येते आपल्याला, बडोद्याची बातमी ऐकायला येत आहे, दिल्लीचं ऐकायला येत आहे, सगळीकडे त्यांचा कब्जा झालाय. आणि केव्हाही इंग्रज झाशीवर कब्जा करतील. आधीच आपले सगळे लोक त्यांच्याशी फितूर झाले आहेत. आणि गंगाधर जागा हो, सासूबाईंनी समजावलं. पण माझे पती राज त्यांनी अगदी हाय खाल्ली. आज दरबार उघडला होता. मीही मन कठोर करून दरबारात आले होते. सगळ्यांच्या मती सल्ल्याने, सगळ्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने असं ठरलं की आमचाच नेवाळकरांचा पुतण्या त्याला दत्तक घ्यायचं. दुःख बाजूला सारून मी आनंदानं होकार दिला. कुठले बाळ माझ्या कुठेच आनंदात राहील. मी कधी आपलं परक मानलंच नव्हतं. तो तसाही माझ्या रोज बाळाशी खेळायला यायचा. आणि बस तो क्षण जवळ आला. कसे बसे पती मानले आणि दत्तक विधानाला आम्ही सगळ्यांना बोलवलो. सगळ्या भारतवर्षातले राजे, संस्थांचे सगळे राज्यकर्ते आले. त्यात मेजर एलिस आणि सर ह्युरोजी आले. कारण आम्ही मुद्दाम इंग्रजांना बोलवलं की तुमच्या समोर हे दत्तक विधान होत आहे. आनंदा पुतण्याला दत्तक. सगळा विधी पार पडला. नाव दामोदर ठेवलं मी. मी माझे वडील, आमचं मोठं दामोदर कृष्णाचं मंदिर होतं आणि पतींच्या इच्छेनुसार मी दामोदर नाव ठेवलं. परत तसा सोहळा झाला. बारशाचा जसा घाट घातला होता, दत्तक विधानालय सारं झाशी शहर आनंदून गेलं. चला वारीच मिळालाय, निवाळकरांचाच आहे. बस तो दिवस आनंदाचा समजू की दुःखाचा. परत रात्री अचानक गंगाधर पंतांची पतींची तब्येत बिघडली. राजवैद्य आले. काय झालं, काय झालं, काय झालं हे कळायच्या आतच पतींचंही देवावं सांगणार. मी तर टाहो काय, माझ्या चेहरा घरातून आवाजच येत नव्हता आणि डोळ्यातले अश्रूही आटले होते. हाय देवा, काय चुकलं माझं? बालपणी 1.5 वर्षाची असताना आई गेली, 16व्या वर्षी पहिलं बाळ गेलं आणि आज पती. बस आता रडण्यापलीकडे काहीच नव्हतं. सारा राजवाडा काय, पूर्ण झाशी शहर शोकाकुल झालं होतं. आता काय पुढे? केवढा मोठा प्रश्न होता विचार करा. एक 1.25 महिना झाला असेल. ब्राह्मण विधवा, विधवा झाली आहेस. आते सासवा, मामी सासवा त्यांचं बोलणं रोज कानावर. लाल अलवण किंवा पांढरं वस्त्र घालावं लागेल. पौर्णिमेपासून अमावसेपर्यंत उपास करावं लागेल. आज 15 दिवस, उद्या 14, 13 असं प्रतिपदेपर्यंत 1 घास. प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत 1-2 असे 15 घास खावं लागेल. सोमवारी नुसतं दुधावर राहावं लागेल. सगळं मी ऐकत होते. मन कठोर झालं होतं वैद्यासारखं. समोर नसानसात भरलेली देशभक्ती आणि इतके दुःख सहन केल्यावर आता पुढचं काय म्हणून दुःखाला मी अगदी आनंदाने आता समोर गेले होते. 1.25 महिना झाला. सासूबाई म्हणाल्या, सगळे म्हणताय केशव पण करायचं, म्हणजे सगळे केस काढायचे. आणि बाईंनी डोक्यावर पदर घेऊन मंदिराच्या समोर फक्त महाजपत बसायचं. विधवा आहेस, विधवा आहेस. पण सासूबाई पुढारलेल्या विचारांच्या. काही लोकांचं म्हणणं पडलं, नाही विद्रूप करायचं नाही. मंत्रिमंडळाची परत बैठक झाली आणि असं ठरल्या गेलं की आमच्या लक्ष्मीबाईच राणी साहेब होणार, दुसरा गादीवर तो वारस होणार. हा 5 वर्षांचा दामोदर आहे. 18 वर्षांचा होतपर्यंत झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच राज्य कारभार पाहतील. त्यांना विद्रूप करण्यात येऊ नये. केशव पण करणार नाही. उपास तापास